पहिली 5 व्यक्ती मराठा सर्वेक्षणासाठी काम करत असल्याचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. मराठा सर्वेक्षणाचा फज्जा उडाल्यानंतर याबाबत अहमदनगर येथील मनपा प्रशासनाशी आणि व्हिडिओतील कर्मचाऱ्याशी बोलून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न लेट्सअपने केला. या व्हिडिओबाबत मनपा आयुक्तांना विचारले असता त्यांनी सत्यता तपासू असं उत्तर दिलं. तसेच योग्य ती दुरुस्ती करून सर्वेक्षण व्यवस्थित सुरू ठेवण्यासाठी आवश्यक ती दक्षता घेण्याचं आश्वासन देखील दिलं. व्हायरल झालेल्या व्हिडिओची जी आहे की सत्यता आणि त्याबाबत ते आम्ही माहिती घेतोय आणि त्याबाबत जे आपल्याकडून आता जे कळालंय की काही अशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती वगैरे झालेली आहे, अशी कुठली कर्मचारी असतील तर ती आस्थापनाकडून आम्ही माहिती घेऊ, त्याच्यावर योग्य ते दुरुस्ती करून तात्काळ सर्वेक्षण कुठल्याही परिस्थितीत चांगलं आणि एक व्यवस्थित होईल याची आम्ही पूर्णपणे दक्षता घेण्याचे प्रयत्न करू. मनपा कर्मचाऱ्याने मनपा प्रशासनावर ओढलेल्या ताशांबद्दल विचारले असता मनपा आयुक्तांनी तर उत्तर देणंच टाळलं. त्याची आम्ही एकदा खात्री करू, त्या बाबतीत काय असतील त्याचे सगळ्यांचा ते खुलासा घेऊ. सर्वप्रथम मी आता सद्यस्थितीत सर्वेक्षण हे समर्पित भावनेनं आणि सर्व कर्मचाऱ्याकडून चांगल्या पद्धतीने होणं हेच आपली प्रायोरिटी आहे. मात्र सर्वेक्षणाच्या कामाला गती देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. तसंच इतर सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अडचणींसाठी मनपाकडे यावं असं आवाहन देखील करून टाकलं. ते कर्मचाऱ्याच्या ज्या काही अडचणी असतील त्या समजून घेऊनच आतापर्यंत 250 ते 300 कर्मचाऱ्यांनी बदली केलेल्याच आहे आणि ह्या सुद्धा अशा जे कर्मचारी असतील अशिक्षित किंवा ज्यांना ह्याबद्दल प्रॉब्लेम असतील, मोबाईल वापरण्यासाठी काही अडचणी येत असतील, त्याही कर्मचाऱ्यांनी त्यांच्या परीक्षकाकडं, आस्थापना प्रमुखाकडं, येथील कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडं त्यांची जर मागणी आल्यास आम्ही त्याची खात्री करून त्यांना तत्काळ तिथं दुसऱ्या देण्याची आम्ही कारवाई सुरूच आहे आणि ती याच्या पुढे चालूच आहे. कुठल्याही कर्मचाऱ्याला कुठल्याही सर्वेक्षणाबाबत त्याची असमर्थता असेल तर त्यांनी सर्वप्रथम त्यांचे पर्यवेक्षक आहेत, आस्थापना प्रमुख आहेत, इथले वरिष्ठ अधिकारी आहेत, उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे प्रत्यक्ष भेट द्यावी. डायरेक्टली त्यांनी कुठंतरी दुसऱ्यास्ते यंत्रणेकडे तक्रार करण्यापेक्षा महापालिका ही त्यांच्यासाठीच आहे आणि मनपाचीच कर्मचारी आहे. इतर समस्या जशा तुम्ही मनपाकडे मांडता तशी ही सुद्धा तुमची अडचण आहे, त्यांनी मनपाला जर मांडली तर त्याच्यावर नक्कीच हे होईल आणि इथं जर त्यांना नाही मदत मिळाली तर मग त्यांनी इतर यंत्रणेचा त्याच्यासाठी वापर करावा. तर या व्हायरल व्हिडिओ नंतर आपल्याला मनपा प्रशासनाकडून जाब विचारण्यात आल्याचा आरोप कांबळे यांनी केला. माझं शिक्षण पहिले असल्यामुळे मला काही माहिती जास्त नाही त्याच्यातली, तर हे मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितलं होतं पण त्यांनी काय त्याच्यावर दुर्लक्ष केलं. आज तुम्हाला बोलवून आलो होतो, काय म्हटलंय काय कशाला सांगितलं काय वगैरे असं ते बोलत होते. त्यानंतर युनियनच्या मध्यस्थीमुळे हा विषय फार काही पुढे गेला नाही. मात्र याबाबत विचारले असता आयुक्तांनी प्रतिक्रिया देणे टाळले. संबंधित कर्मचाऱ्यांचा काय निर्णय घेतला? तो सर्व वरिष्ठ पातळीवरचा निर्णय. धन्यवाद. या संपूर्ण प्रकरणाबाबत मनपा युनियनच्या अध्यक्षांनी प्रतिक्रिया देत मनपाच्या कारभाराकडे बोट ठेवलं. याबाबत कल्पना देऊनही मनपाने दुर्लक्ष केल्याचा आरोप देखील केला. राज्य मागासवर्गीय आयोगाच्या आदेशानं सध्याला मराठा आणि खुल्या वर्गातील इतर समाज घटकांचं सर्वेक्षण हे अहमदनगर महापालिकेमार्फत सुरू आहे. या सर्वेक्षणामध्ये जवळपास 1000 कर्मचारी महापालिकेने उतरवलेले आहे. याच्यामध्ये गोळ असं झालेलं आहे की जे कर्मचारी एकतर तुम्हाला 100 फोनवरती काम करायचं आहे, त्याचं एक ॲप आहे, ते ॲप डाउनलोड ते काम करायचं आहे, डाउनलोड करून 183 प्रश्न हे कर्मचाऱ्यानं त्या कुटुंब प्रमुखाला विचारायचे. पहिलाच प्रश्न असा आहे की कुटुंब प्रमुखाचं नाव काय, क्लॉज मराठीमध्ये आहे पण कर्मचाऱ्यांनी ते नाव इंग्लिशमध्ये टाईप करायचं, असा काही विचित्र नियम आहे. आम्ही महापालिकेला हे सांगितलं होतं की तुम्ही 1 ते 5वी आणि 5वी ते 9वी या कॅटेगरीतली शैक्षणिक पात्रता असलेल्या एकाही कर्मचाऱ्याची नेमणूक तुम्ही याच्यामध्ये करू नका, हे कामावरती विपरीत परिणाम होतील. तरीसुद्धा जवळपास 1000 कर्मचाऱ्यापैकी निम्मे कर्मचारी हे महापालिकेने जे नेमलेत त्यांचं जेमतेम शिक्षण, काही कर्मचारी हे पहिली उत्तीर्ण, काही कर्मचारी उत्तीर्ण झालेले नाही, शाळेतच गेलेले नाहीत, काही कर्मचारी 4थी 5वीपर्यंत टक्कर मारून गेले. आणि अशा कर्मचाऱ्यांच्या तुम्ही ज्यावेळी नेमणुका करताय त्यावेळी तुम्ही घेतलं आहे त्याच्यामध्ये कोणाला, की जे सफाई कामगार आहेत, जे भिगारी आहेत, वॉचमन आहेत, अशा रीतीचे तुम्ही चतुर्थ श्रेणी कर्मचारी घेत आहे, त्याचा दर्जा काय कामाचा राहणार आहे, एकूण ते काम कोसळेल हे आम्ही आधीच सुचवलेलो. कालही महापालिका कर्मचाऱ्यांचं शिक्षण विभागातल्या शिक्षकांचं ज्यावेळी प्रशिक्षण सुरू होतं तिथेही जाऊन मी हे मुद्दे मांडलेले होते, तुम्ही याची नोंद घ्या. पण त्याची नोंद घेतली गेलेली नाही. काल आमचा कर्मचारी मनोज काशीनाथ कांबळे जे माझ्या बरोबर उभे आहेत, त्या मनोज काशीनाथ कांबळेंनी एक ठिकाणी सर्वेक्षणासाठी गेले
स्वतः शिकलेले नाहीत, पहिली पास आहेत फार, त्यांना लिहिता वाचता येत नाही, ही शोकांतिका आहे. मग त्यांनी एक मदतनीस घेऊन सर्वेक्षणाचं काम सुरू केलं. एका ठिकाणी गेल्यावर नागरिकांनी त्यांना विचारलं, तुमचं शिक्षण काय, कुठून आले? त्यांनी सांगितलं, मी पहिली पास आहे पण मला लिहिता वाचता येत नाही. जो माणूस ज्याला लिहिता वाचता येत नाही तो माणूस अँड्रॉईड फोनवरती ॲप चालवेल कसा? आणि 183 प्रश्न जे मराठा समाजाच्या आणि खुल्या प्रवर्गातल्या जे समाज घटक आहेत त्यांच्या जीवन मरणाचे प्रश्न बनलेले, ते जर नीटनेटके उत्तरं, नीटनेटके प्रश्न विचारले गेले नाही तर ते कुटुंब वंचित राहत आहे, तो समाज वंचित राहणार आहे. आज आम्ही जे चाललो होतो सहकार्याची भूमिका, की मनोज जारंगी पाटील दिल्या मुंबईकडे निघालेले आहे, लक्षावधी ज्याला म्हणतो कोरड्याच्या संख्येने मराठा समाजा रस्त्यामध्ये रस्त्यावर आहे, ज्याच्यामध्ये उंताणीची परवानगी करता तो समाज चालला आहे, आज नवी मुंबईत पोहोचेल. एक समाज घटक ज्यावेळी जातो त्याला आरक्षणाची गरज आहे म्हणून तो चाललेला आहे, त्याची नोंद घेऊन आम्ही थोडी संयमाची भूमिका घेतली होती. पण काल ज्यावेळी मनोज कांबळे तिथं ते बोलले, एका नागरिकांनी रेकॉर्ड केलेलं व्हायरल झालं, त्याच्यानंतर आजची घटना अशी की मनोज कांबळेला तुम्ही महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे, उपायुक्त खुरे आणि उपायुक्त निकत, त्याच्याचबरोबर इतर अधिकारी जे सहाय्यक आयुक्त, यांनी त्याला पठारे साहेबांच्या केबिनला बोलवून घेऊन बंद केबिनमध्ये मीडियासमोर त्याला दंबाजी केली, तू बोलला का मीडियासमोर म्हणून. ही हुकुमशाही पद्धत आहे, तो त्याचा लोकशाही अधिकार आहे, तो खरं बोलणं हा काही गुन्हा नाही. मनोज जारंगे यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणासाठी पेटलेलं रान सरकारला धारेवर धरत आरक्षणासाठी रस्त्यावरची लढाई लढत आहे. अशात नगरमध्ये झालेले हे प्रकरण काही दिवसात थंड होईल, कदाचित काहींवर कारवाई होईल, मनपाकडनं झालेल्या चुकांमध्ये दुरुस्ती देखील होईल, पण मराठा आरक्षणासाठी सुरू असलेला हा लढा हलक्यात घेऊ नका अशी भावना आता व्यक्त होत आहे.